एक सैनिक म्हणून तुम्हाला माहितीये तुमची सीमारेषेवर वर्चस्व वर राखण्याची क्षमता फक्त तुमच्या शारीरिक बळावर अवलंबून नाहीये तर कोणत्या प्रकारची शस्त्रास्त्र कोणत्या प्रकारची साधनं तुमच्याकडे आहेत त्याप्रमाणे तेवढं वर्चस्व असत पहिलं साधन जे आपल्या हातात आहे ते म्हणजे आपलं स्वतःचं शरीर आपलं स्वतःच मन आपली स्वतःची ऊर्जा जर या तीन गोष्टींनी उच्च पातळीवर काम केलं तर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या हाती आहेत त्यांना अचानक एक वेगळंच महत्व प्राप्त होत छोट्या गोष्टींसोबतच ज्यांचं त्यांच्या शरीर यंत्रणेवर नियंत्रण आहे ते भव्य दिव्य गोष्टी करू शकतात फक्त याच कारणामुळे की हे पहिलं साधन आहे आपल्याकडे हे शरीर हे मन ही ऊर्जा त्यावर थोडं प्रभुत्व मिळवल्यानं प्रचंड फरक पडेल खास करून एका सैनिकासाठी कारण हे एक आव्हानात्मक जीवन आहे हे एकाकी जीवन आहे जर कोणी भक्कमपणे व्यवस्थापित नसेल त्यांच्या आत मग एकट असणं फार अवघड आहे एक योगी नेहमी स्वतःच्या निवडीनुसार एकटा असतो त्याच लोकांबरोबर पटत नाही म्हणून नाही फक्त तो त्याच्या आत इतका उत्तमरित्या व्यवस्थापित असतो की सहसा त्याला तशी व्यक्ती सापडत नाही जी तेवढी व्यवस्थापित आहे म्हणून तुम्ही एकटं राहणं निवडता बर का गौतम बुद्धांच्या एका शिष्यानं त्यांना विचारलं एखाद्याच्या सहवासात चालणं चांगलंय कि एकट्यानं चालणं उत्तम गौतम बुद्ध म्हणाले एका मूर्खाबरोबर चालण्यापेक्षा एकट्यानं चालणं फारच उत्तम एका सैनिकासाठी सुद्धा तेच लागू आहे एकटं असणं चांगलं आहे तुमच्या शेजारी एखादा मूर्ख असण्यापेक्षा नाही का, का? जर तो मूर्ख सीमारेषेच्या पलीकडे असेल तर ती चांगली गोष्ट आहे जर तो तुमच्या शेजारी असेल तर ती चांगली गोष्ट नाही तर एका योग्य प्रमाणच सैनिकाने सुद्धा शिकलं पाहिजे स्वतःचं शरीर स्वतःचं मन स्वतःच्या ऊर्जा कशा तयार करायच्या जेणेकरून एकटं असणं कधीच अवघड होणार नाही कारण त्यात प्रचंड ताकद आहे प्रचंड एक मनुष्य अद्भुत होतो फक्त त्याच्या स्वतःला अशा प्रकारे व्यवस्थापित करण्याच्या क्षमतेमुळे कि एकट असण्याची त्याला काही अडचणच नाहीये जे सतत कुणाचा तरी सहवास शोधत असतात त्यांच्या गरजेपोटी लोकांना भेटण्यात आणि सहवासात असण्यात चुकीचं असं काहीच नाहीये पण ती जर सक्तीपूर्ण गरज असेल की तुम्हाला कुणासोबत किंवा कशासोबत असणं आवश्यक आहे तर त्या अवस्थेत ती व्यक्ती उगाच भावनिकदृष्ट्या असुरक्षित होते खास करून ज्या पेशात तुम्ही आहात तिथे भावनिक असुरक्षिततेचा अर्थ जीवन किंवा मृत्यू होऊ शकतो